दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बणगर यांच्यावर कर्तव्य बजावत असताना एका जमावाने दगडफेक करून जीवघेणा हल्ला केलाय. यामध्ये पोलीस निरीक्षक सूरज बणगर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यवतचे पोलीस हवालदार बापू राघोबा बणगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्री 12:15 सुमारास यवत पोलीस ठाण्याच्या आवारात आरोपींनी बेकायद्याची मंडळी जमवून दायगुडवाडी बोरीपाडी येथे नजमा मुल्ला व मुन्ना लोंढे यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकमेकांना हाताने लाथाबुक्क्यांनी दगडाने व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी यवतचे पोलीस निरीक्षक सूरज बणगर व इतर पोलिसांनी जमावास वेगळे करत असताना त्यातील आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणत पोलीस निरीक्षक बणगर, पोलीस कॉन्स्टेबल संकुल गायकवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुन्ना लोंढे यांच्यासोबत असलेल्या लोकांमधील एकाने हातात दगड घेऊन पोलीस निरीक्षक बणगर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डाव्या भुवईला दगड लागला असून ते गंभीर जखमी आहेत. ब्युरो रिपोर्ट बाय अब्बास शेख, पोलीस नामा ऑनलाईन, दौंड.